नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधव सुरवसे, तुम्ही पाहत आहात गुरुमाऊली IAS अकॅडमी. गेल्या काही दिवसामध्ये भारतातील सर्व प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे, ती म्हणजे PFI, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. समाजाला या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया मार्फत समाजातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात होता असा आरोप याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. तसा PFI चा इतिहास फार जुना आहे. बाबरी मस्जिद पाडल्यापासून ते सप्टेंबर 2022 पर्यंत PFI चं मोठं कार्य भारतामध्ये असलेलं आपल्याला दिसत आहे. पण सध्या PFI अनेक कारणामुळे चर्चेला आल्यामुळं सरकारचं याच्यावर लक्ष केंद्रित झालं. सरकार याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर नजर ठेवून राहू लागला आणि त्याचाच परिणाम गेल्या बुधवारी सरकारने या संघटनेवर 5 वर्षाची बंदी घातलेली आहे हे आपणाला पाहावं लागेल. मग हा PFI आहे काय? पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजे नेमकं काय आहे? याचा उद्देश काय आहे? याचा विचार आपणाला येथे करावा लागेल. कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये अशा मुद्द्यांना खूप महत्त्व दिलं जातं, कारण याच्यावर एक ना एक प्रश्न विचारला जातोच. मग PFI म्हणजे काय आहे? तर PFI चा आपण जर अर्थ पाहायचा झाला तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना 2006 मध्ये झाली असं म्हणावं लागेल. पण या संघटनेच्या नेत्याचा विचार करता खऱ्या अर्थाने याची स्थापना 1993 मध्ये झाली असं म्हणावं लागेल. या संघटना म्हणजे PFI ही संघटना 3 वेगवेगळ्या संघटनांच्या एकत्रीकरणातून, 3 तसं तर म्हणता येईल प्रमुख संघटना, पण याला सोडून देखील 8 राज्यातल्या वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन हे PFI तयार झालेलं आहे. मग या 3 प्रमुख संघटना कोणत्या? तर त्यामध्ये आपणाला विचार करावा लागेल NDF, नॅशनल डेव्हलपमेंट फंड, KFD, कर्नाटका फोरम ऑफ डिग्निटी आणि MNP म्हणजेच मनिथा नीती पसराई. मनिथा नीती पसराई तामिळनाडूमध्ये कार्यरत होती, KFD ही कर्नाटकामध्ये कार्यरत होती, तर केरळमधली NDF या तिघांच्या एकत्रीकरणातूनच PFI तयार झालेला आहे असं आपणाला पाहता येईल. आता जे 8 राज्य आहेत, माफ करा, 8 राज्य जे आहेत, या 8 राज्यातल्या ज्या वेगवेगळ्या संघटना होत्या त्याचा विचार आपणाला या ठिकाणी करता येईल. बघा, गोव्यामधली गोवा सिटीजन फोरम नावाची संघटना, तसेच राजस्थानामधली कम्युनिटी सोशल अँड एज्युकेशनल सोसायटी, पश्चिम बंगालमधील नागरिक अधिकार सुरक्षा समिती, मणिपुरामधली लियांग सोशल फोरम आणि आंध्र प्रदेशामधली असोसिएशन सोशल जस्टिस, या 5 राज्यातल्या या प्रमुख संघटना आणि इतर 3 अशा या 8 राज्यातल्या संघटना 2009 मध्ये या PFI मध्ये विलीन झालेल्या आपणाला पाहता येतील. एक सामाजिक परिषद या संघटनेमार्फत घेण्यात आली आणि या संघटना त्या PFI मध्ये जोडण्यात आल्या असं आपणाला म्हणता येईल. PFI स्थापन करण्याचा उद्देश काय होता? ही संघटना स्वतःला सामाजिक चळवळीशी कार्यरत आहे असं सांगते. जर ही संघटना असं सांगत असली तरी आपणाला याचा उद्देश वेगळा असलेला दिसतो. या संघटनेमध्ये राष्ट्रीय महिला मोर्चा सुद्धा आहे, म्हणजे या PFI च्या राष्ट्रीय महिला मोर्चा याचा समावेश सुद्धा या संघटनेमध्ये आहे. कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया याचा सुद्धा समावेश या संघटनेमध्ये असलेला दिसतो, PFI मध्ये असलेला आपल्याला दिसतो.
भारतातल्या सर्व घटक राज्याचा विचार करता जवळपास 23 पेक्षा अधिक राज्यांमध्ये या संघटनेचा विस्तार असलेला आपणाला पाहता येतो. 23 पेक्षा अधिक राज्यांमध्ये विस्तार असलेला आपणाला पाहता येतो. आता या 23 पेक्षा अधिक राज्य म्हणजे संपूर्ण भारत या संघटनेने व्यापलेला आहे असं आपणाला म्हणता येईल. जरी यांचा सांगण्याचा उद्देश सामाजिक चळवळ जरी असला तरी मागील काही न्यूज वरून आपणाला असं सांगता येईल की यांना येणाऱ्या काळामध्ये भारताला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे असं विविध वृत्तांकनाच्या किंवा विविध बातम्याच्या आधारे आपणाला म्हणता येईल. थोडक्यात काय आहे तर आतंकवादी गटाशी या संघटनेचा संबंध असलेला उघडकीस आलेला आहे. भारतामध्ये जे हत्याकांड चालू करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या संघटनेचा हात असलेला आपणाला दिसतो. थोडक्यात काय सांगायचं तर जरी विध्वंसक या संघटना असल्या तरी यांना सामाजिक चळवळीशी म्हणजे मुस्लिम लोकांचे असलेला जे विकासाचा मुद्दा आहे याचा विचार आपणाला या संघटनेमार्फत केलेला दिसतो. मध्यंतरी सरकारने जे सच्चर कमिटीच्या अहवालानुसार मुसलमानांना 10% आरक्षणाची तरतूद जाहीर केली होती शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये, तर ह्या आरक्षणाची मागणी आमच्या या PFI ने केली होती असं म्हणावं लागेल. PFI ने 2010 दशकामध्येच याची मागणी केलेली आपल्याला आढळते. म्हणजे सामाजिक कार्याबरोबरच PFI विध्वंसक कार्य देखील भारतामध्ये करत होता असं सरकारच्या निवेदनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मात्र या सरकारच्या धोरणानुसार किंवा मागे काही दिवसांमध्ये जे सरकारने याच्यावर जे कारवाई केली या कारवाईचा जर विचार करायचा असेल तर गेल्या अनेक वर्षांमध्ये जे PFI कार्यरत होती त्याच्यावर करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई म्हणून आपल्याला या कारवाईकडे बघावं लागेल. मग ही कारवाई कोण केलेली आहे? NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी ही कारवाई केलेली आहे. भारतामधल्या ज्या 23 पेक्षा अधिक घटक राज्यांमध्ये हे संघटन कार्यरत आहे जवळपास 15 पेक्षा अधिक राज्यातल्या संघटनाच्या कार्यालयावर एकाच वेळी एकाच दिवशी NIA मार्फत काय करण्यात आलेले धाडी टाकण्यात आलेली आहे आणि त्याच्यामधून विध्वंसक अशी माहिती उघडकीस आलेली आपणाला दिसते. आता काय म्हणणं आहे या NIA चं? तर बघा, एका दिवशी एका वेळेला त्यांनी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आसाम, बिहार, महाराष्ट्र आणि तेलंगणा यापेक्षा जास्त एका डजनापेक्षा जास्त राज्यांमध्ये धाडी टाकली आणि जवळपास या धाडीमध्ये 109 पेक्षाही अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली. या PFI वर जी ही कारवाई करण्यात आली ती आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे कारण काय होतं बघा, तर हे जे PFI आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांनी टेरर फंडिंग ट्रेनिंग कॅम्प यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलेला होता. वेगवेगळ्या नावांनी चंदा गोळा करायचा आणि टेरर फंडिंगला हा पैसा पुरवठा करायचा. ट्रेनिंग फंडिंग सुद्धाचा वापर याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. समाजामधले जे सामान्य लोक आहेत त्या सामान्य लोकांना एकत्र जमा करायचं, त्यांना या PFI मध्ये काय करायचं सामील करून घ्यायचं. सामान्य लोकांना याच्याशी काही घेणं देणं राहत नाही. जर त्यांचे आर्थिक प्रश्न जर सुटत असतील तर त्या प्रश्नासाठी ते समाजविघातक कार्याला सुद्धा पुढे होतात, पण त्यांना तशी जाणीव सुद्धा होऊ द्यायची नाही. सामाजिक चळवळीशी आम्ही तुम्हाला जोडून घेत आहोत असं सांगून त्यांच्याकडनं समाजविघातक कार्य करून घेतले जात होते असं म्हणावं लागेल. म्हणून सरकारने ही मोठी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आता केंद्र सरकारच्या निवेदनात या संघटनेबद्दल काय म्हणण्यात आलेलं आहे तर बघा,
दोन जे जागतिक स्तरावर मोठ्या संघटना होत्या ज्या आतंकवादी गटाशी संबंधित होत्या, स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया सिमी या संघटनेवर भारत सरकारने 2005 बंदी घातलेली आहे. आणि याशिवाय जमात उल मुजाहिदीन बांगलादेशमध्ये ज्याला JMB या नावानं ओळखतो, त्या संघटनेचा आणि सिमी संघटनेबरोबर या संघटनेचे संबंध होते असं या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. आणि खरं देखील आहे, सिमी संघटना 2005 बंद गाठले झाल्याच्या नंतरच 2006 या संघटनेचा उदय झालेला आहे. आणि सिमीचे जे प्रमुख कार्यकर्ते नेते होते तेच या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते नेते असलेला आपल्याला दिसतात. याशिवाय ज्या ISIS सारख्या संघटना आहेत जगामध्ये आतंकवादाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जनतेला वेटीस धरून विध्वंस ही संघटना करते, जगातल्या प्रत्येक देशाला या संघटनेचा त्रास असलेला आपणाला दिसतो. या दहशतवादी संघटनेशी या संघटनेचे धागे दोरे जुळलेले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. आता PFI सारख्या संघटना भारतामध्ये कार्यरत राहणं म्हणजे समाजातली शांतता ही काय आहे भंग केल्यासारखं होईल, म्हणून सरकारने या संघटनेवर आणि या संघटनेशी रिलेटेड असलेल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांवर कारवाई केलेली आहे आणि 5 बंदी याच्यावर टाकलेली आहे. किती वर्षाची? 5 बंदी टाकलेली आहे. आता एखाद्या संघटनेवर बंदी टाकली किंवा बॅन आलं म्हणजे काय होईल बघा. गृह मंत्रालयाला असे अधिकार आहेत की एखादी संघटना जर देशाच्या कायद्यानुसार चालत नसेल, समाजातली शांतता भंग करत असेल, समाजातील लोकांना त्रास देत असेल तर अशा संघटनेवर भारत सरकार बंदी घालू शकतं. म्हणून अशा संघटनेला भारताच्या गृह मंत्रालयाने 5 बंदी घातलेली आहे. आता या बंदीच्या नंतर या संघटनेच्या लोकांवर काय परिणाम होईल पहा. तर आता ही संघटना सक्रिय राहणार नाही. जे PFI आहे, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, बंदी घातल्याच्या नंतर सक्रिय राहणार नाही. ही संघटना कोणत्याही प्रकारचे उपक्रम राबवू शकणार नाही, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. तर या संघटनेमार्फत आता कसल्याही प्रकारचे उपक्रम राबवता येणार नाहीत. सरकारच्या कारवाईनंतर ते आता कोणत्याही कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करू शकणार नाही, म्हणजे अधिकारिकरित्या कोणताही कार्यक्रम ही संघटना घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर देशात या संघटनेचे ज्या ज्या ठिकाणी ऑफिसेस होते ते आता बंद करण्यात येतील, म्हणजे आता यांचे ऑफिसेस राहणार नाहीत, कार्यालय राहणार नाहीयेत. त्याचबरोबर ही संघटना अधिकारिकरित्या आता कोणत्याही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संघटनेकडून फंड उभा करू शकणार नाही, फंड घेण्याचा अधिकार आता या संघटनेकडं नाही. त्याचबरोबर या संघटनेचं नेटवर्क मजबूत करण्यासाठी ही संघटना अधिकारिकरित्या किंवा बेकायदेशीररित्या सुद्धा सदस्य नोंदणी चालू ठेवू शकणार नाही. आणि याशिवाय ही संघटना ज्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाला जे खत पाणी घालत होती, आता या संघटनेचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचे जे धागेदोरे होते ते बंद होतील, म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादाला खत पाणी घालणे आता या संघटनेकडनं बंद होईल. म्हणजे कोणत्याही संघटनेवर जर सरकारनं बंदी घातली तर अशाच प्रकारचे परिणाम त्याही संघटनेवर होतात असा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आता नेमकं काय आरोप होते या संघटनेवर, तर जसं सुरुवातीला आपण विचार केलेला आहे, या संघटनेचे ज्यावर 2005 बंदी घालण्यात होती सिमी या संघटनेसोबत यांचे संबंध होते, हा पहिला आरोप यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 2003 केरळच्या कोझिकोड मधील हत्याकांडात 8 हिंदूंच्या हत्येचा आरोप या PFIच्या कार्यकर्त्यावर असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर 2012 केरळ सरकारने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांचा 27 हत्याकांडामध्ये सक्रिय सहभाग असल्याचा प्रतिज्ञापत्र सादर केलेलं होतं. याशिवाय ह्या ज्या हत्या आहेत ते माकप आणि RSS
या दोन पक्षातल्या प्रमुख नेत्याच्या झालेल्या दिसतात. त्याचबरोबर 2014 मध्ये केरळ सरकारने पुन्हा एक हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये अशी माहिती दिली की 27 हत्या, 86 हत्येचे प्रयत्न आणि 106 सांप्रदायिक दंगे घडवण्यामध्ये या संघटनेचा मोठा हातभार असलेला दिसतो. त्याचप्रमाणे पीएफआयचे प्रवक्ते तेजस यांनी केरळ सरकारविरोधात एक याचिका दाखल केलेली होती. त्यांचं म्हणणं काय होतं की सरकारी वृत्तपत्र या संघटनेच्या वर्तमानपत्राला कसल्याही प्रकारची जाहिरात देत नाहीत, म्हणून त्यांनी या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनाला सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर केरळमधले जे प्राध्यापक होते टी जे जोसेफ यांची हात तोडण्याचं क्रूर कार्य या संघटनेकडून करण्यात आलेलं होतं. कारण या प्राध्यापकांनी इस्लाम धर्माच्या विरोधामध्ये अपशब्दाचा वापर केला असं म्हणून त्यांचे हात कापून टाकण्यात आलेले होते. 2005 मध्ये कर्नाटकातला जो शिमोगा जिल्हा आहे त्यामध्ये या संघटनेकडून एक रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमधून सरकारने समाजातली शांतता भंग होऊ नये म्हणून बंदी घालण्याचा विचार केला. मात्र याच्या विरोधात या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या 3 जणांवर काय केलेलं आहे, चाकून हल्ला केलेला आहे. या हिंसाचारामध्ये जवळपास 56 जणांना अटक करण्यात आलेली होती असं म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय आहे तर सिमीसोबतचे असलेले यांचे गैरसंबंध, नरद छाप्यातील देशी बॉम्ब जप्त करण्यात आलेली होती, त्याचबरोबर प्राध्यापकाचे हात तोडण्याचं कार्य यांनी केलेलं होतं, कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातल्या हिंसाचारामध्ये यांचा सहभाग होता, असे अनेक आणि जे अलीकडे जे हत्या केल्या चालल्या आहेत, कन्हैयालालांची हत्या असेल, इतर जे आरएसएसच्या लोकांना मारलं चाललेलं आहे, विविध राजकीय पक्षातल्या लोकांना मारलं चाललेलं आहे, अशा हत्यांमध्ये या संघटनेच्या लोकांचा समावेश आहे असे आरोप भारत सरकारनं या संघटनेवर ठेवलेले आहे. आता प्रश्न हा उरतो की सरकारला अशा संघटनेवर बंदी घालता येते का. या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपणाला असे सांगता येईल की भारत सरकारच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या काही संघटना आहेत याच्यावर पूर्ण नियंत्रण भारत सरकारचं असतं आणि अशा संघटना जर समजा समाजविघातक कार्य करत असतील, भारतातली शांतता भंग करत असतील, तर भारत सरकारला अशा संघटनांवर बंदी घालण्याचा अधिकार आहे. मग आता अशी बंदी कोणत्या कायद्याने घालता येईल, तर त्याला म्हणतो बघा UAPA उपा म्हणू आपण त्याला, जे 1967 मध्ये तयार करण्यात आलेला कायदा आहे. याचं शास्त्र म्हणजे या कायद्याचं नावच जर विचारात घ्यायचं असेल तर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट 1967, 1967 मध्ये हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. आता या कायद्याचा आधार घेऊन केंद्र सरकार कोणत्याही संघटनेवर बंदी घालू शकते. यातल्या काही प्रमुख कायद्यातल्या कलमाचा विचार आपणाला या ठिकाणी करावा लागेल. प्रामुख्याने या कायद्याच्या कलम 7 मध्ये एखाद्या संघटनेवर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारला असे वाटत असेल की ताब्यात घेण्यात आलेल्या सदस्याकडून आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत, तर अशा सदस्यांची आणि संघटनेची संपत्ती गोठवण्याचा आणि या संघटनेची संबंधित असलेल्या जागावर छापा टाकण्याचा, ती जागा ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला असेल. कलम 7 मध्ये अशा पद्धतीच्या तरतुदी केलेल्या दिसतात. याच कायद्याच्या कलम 10 जर विचार करायचा असेल, अशी व्यक्ती जी व्यक्ती बंदी घातलेल्या संघटनेची सदस्य असेल, अशा संघटनेच्या बैठकांमध्ये भाग घेतलेला असेल किंवा या संघटनेच्या उद्देश पूर्ण करण्यात काही योगदान दिले असेल, अशा सदस्यांना 2 वर्षापर्यंतचा तुरुंगवास करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता पुढच्या कलमाचा जर विचार करायचा असेल, कलम 20, तर अशा सदस्यांना म्हणजेच कोणत्या सदस्यांना, जर एखादी व्यक्ती दहशतवादी संघटनेची सदस्य असेल तर त्याला जन्मठेप किंवा देहदंडाची शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता कलम 38 जर विचार करायचा असेल,
तर दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तीला 1 ते 10 वर्षापर्यंतचा कारावास, तुरुंगवास किंवा दंड दोन्ही आकारण्याचा सरकारला अधिकार आहे. म्हणजे या कायद्यामध्ये अशा बऱ्याच तरतुदी आहेत, त्यातल्या प्रमुख तरतुदीचा विचार आपण केला, यातला सार जर काढायचा म्हटला तर बघा, दहशतवादी कारवाई करणाऱ्या व्यक्ती किंवा दहशतवाद्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर समजा सहकार्य करत असाल तर सरकारला या कायद्यानुसार अशा संघटनावर, अशा व्यक्तीवर शिक्षा करण्याचा, दंड ठोठवण्याचा अधिकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा, भारत देश विविधतेमध्ये एकता साधलेला देश आहे. भारतामध्ये कोणत्याही देशा समाजाकडून, कोणत्याही धर्माकडून समाजातली शांतता भंग करण्यासारख्या गोष्टी करता येत नाहीत. आणि असा प्रयत्न जर केला जात असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याचा अधिकार भारत सरकारला आहे असं आपणाला म्हणावं लागेल. मग ती सिम्मी असेल किंवा तुमची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया असेल, म्हणजे असं नाही की फक्त मुस्लिम संघटनावरच बॅन आणले चाललेत, तर हिंदू संघटनावर सुद्धा बॅन आणण्याचे प्रकार मागील काही काळामध्ये झालेले आपण पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या संदर्भात मला कॉमेंट्स करून कळवा. एक, आणि जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली, याचं व्हॅल्यू तुमच्या जीवनामध्ये जर काही निर्माण झालेलं आहे असं वाटलं तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. कारण अशी माहिती समाजातल्या वेगवेगळ्या घटकाकडे जाणं योग्य आहे, कारण त्या व्यक्तीकडून समाजातलं आचरण व्यवस्थित करता येईल आपल्याला. कारण सरकारचे कायदे काय आहेत, सरकारमध्ये एखादी संघटना कशा पद्धतीची कार्यरत आहेत, आपण त्यांचे सभासद व्हावं का नाही व्हावं, या सर्वांचा विचार अशा मी आणि माझ्यासारख्या लोकांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये दिलेली असते. त्यामुळे अशा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि हां, सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. कारण सबस्क्राईब करून देखील ऑल या बटनावर क्लिक करा, कारण असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवण्याचे काम हातामध्ये घेतलेलं आहे. आणि इकडं मी व्हिडिओ बनवला की तिकडं तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल या बटनावर क्लिक करा. धन्यवाद.